की शिवसेना भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदमांनी भाजपला इशारा दिलाय. केसानं गळा कापू नका, विश्वासघात करू नका असा इशारा कदमांनी दिलाय. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत जागा वाटपावरून रणकंदन सुरू असताना रामदास कदमांच्या या थेट इशाऱ्यामुळे शिवसेना भाजपत वादाची ठिणगी पडली आहे. तर रामदास कदमांनी टोकाचं बोलू नये, आमचं शिंदेंना पूर्ण समर्थन असल्याचं फडणवीस म्हणालेत. तर संजय राऊतांनी रामदास कदमांना टोला लगावलाय. आदरणीय मोदीजींच्या आणि शहाजींच्या कामावरच्या वरती विश्वास ठेवून आम्ही आलोय. आमचा विश्वासघात होणार नाही याबाबत देखील त्यांनी दक्षता घेणं आवश्यक आहे. त्यांनी खरं पाहिलं ज्या सिटिंग जागा आहे तिथं देखील भाजपचे काही मंडळी प्रयत्न करत आहेत. आम्ही उमेदवार आहोत, तालुक्यात जात आहेत, मतदारसंघाने जात आहेत, जिथं सिटिंग खासदार आहेत ज्या पक्षाचे, शिवसेनेचे राष्ट्रवादीचे, तिथं जबरदस्तीचा प्रयत्न चालला आहे. तर माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे की मोदीजींनी आणि शहाजींनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत, कान पकडले पाहिजेत. पक्ष आपला प्रत्येकाला वाढवायचाच आहे, पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आले त्यांचा केसानं गळा कापून नाही नको प्रकारचे स्टेटमेंट करण्याची त्यांची सवय आणि टोकाचं बोलण्याची देखील त्यांची सवय आहे. कधी कधी रागाने देखील ते बोलतात. भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा सन्मानच केला, त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही 115 आहोत, तरी देखील आमच्यासोबत आलेल्या शिंदे साहेबांना आम्ही मुख्यमंत्री केलं, कारण खरी शिवसेना आमच्यासोबत आली याचं आम्हाला समाधान आहे. आणि आम्ही भक्कमपणे शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे आहोत. मुख्यमंत्री म्हणून आमचं पूर्ण समर्थन शिंदे साहेबांना आहे. केसाने गळा कापू नका वगैरे ठीक आहे, कोणाला सांगतायत ते मला माहीत नाही. बरं का, त्यांची केस आमच्याकडनं संपलेली आहे, आम्ही त्याच्यावर बोलणार नाही. आणि उद्याच्या निवडणुकीत त्या केसची फाईल जनता पूर्ण बंद करणार आहे, आम्ही कशाला त्याच्यावर बोलायचं. ज्या पद्धतीनं त्यांची अवहेलना सुरू आहे त्याच्यावरती आम्हाला बोलण्याची गरज नाही. यात त्यांचं त्यांनी बघावं.